पनवेल महापालिकेच्या कामोठे येथील नगरसेविका हेमलता गोवारी यांच्या माध्यमातून आणि समाजसेवक रवी गोवारी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अनेक सामाजिक कार्यक्रम कामोठ्यात राबवण्यात आले. त्याअंतर्गत हेमलता गोवारी यांच्या पाठपुराव्यामुळे उभारण्यात येणाऱ्या पथदिव्यांच्या कामाचं भूमिपूजन व नगरसेवक निधीतून डस्टबिनचं वाटप बुधवारी करण्यात आलं. यावेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते पथदिव्यांच्या कामाचं भूमिपूजन आणि डस्टबिनचं वाटप करण्यात आलं. परेश ठाकूर यांनी रवी गोवारी यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पनवेल महापालिकेच्या नगरसेविका हेमलता गोवारी यांनी कामोठे सेक्टर 12 व 14 मध्ये नागरिकांच्या सोयीकरिता पथदिवे उभारण्यात यावे यासाठी महापालिकेकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आलं असून सेक्टर 12 मध्ये 2 ठिकाणी तर सेक्टर 14 येथे पथदिवे उभारण्यात येणार आहेत. या दिव्यांचा कामाचा भूमिपूजन सोहळा समाजसेवक रवी गोवारी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता. तसंच कामोठेमधील 29 सोसायट्यांना हेमलता गोवारी यांच्या नगरसेवक निधीमधून डस्टबिन वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमांना सभागृहनेते परेश ठाकूर यांनी भेट देत पथदिव्यांच्या कामाचं भूमिपूजन व डस्टबिनचं वाटप केलं. यावेळी सेक्टर 36 येथे समाजसेवक रवी गोवारी यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक मान्यवरांनी रवी गोवारी यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या सोहळ्याला नगरसेविका हेमलता गोवारी, कुसुम म्हात्रे, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, युवा नेते हॅप्पी सिंग, रमेश तुपे, कामोठे शहर युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सुशील शर्मा, शरद जगताप, प्रवीण कोरडे, नवनाथ भोसले, जय पावणेकर, उत्कल घाडगे, साधना आचार्य, वैशाली जगदाळे, हरपिंदर सिंग यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आज रवी गोवारीजी यांचा वाढदिवस आहे. एक धकधकत, एक नेहमीच एक असंतुष्ट असलेलं, म्हणजे ज्यांना एक सांगता नेहमी एखादी गोष्ट ही चांगलीच हवी, म्हणजे सध्या थोडं थोडक्याचं भेटलं तर चालणार नाही. या इथे जर सध्या जनतेला द्यायचं असेल तर ते परिपूर्णरित्या दिलं गेलं पाहिजे, चांगलंच दिलं गेलं पाहिजे. अशा अशा अशी कास जे धरणार आहेत असे आपले सर्वांचे लाडके माननीय रवी गोवारीजी यांचा वाढदिवस या इथे आहे. वाढदिवस सुद्धा ते इथे विविध विकास कामांचे उद्घाटन करून ते साजरा करतायत हे नक्कीच सध्या अत्यंत कौतुकास्पद असं आहे. खरोखरच वाढदिवसाच्या दिवशी माणूस गोव्याला फिरायला जातो, वाढदिवसाच्या दिवशी माणूस कुठेतरी पार्टीमध्ये तल्लीन पडलेला असतो, परंतु वाढदिवसाच्या दिवशी विकास कामं करणारा आणि इथे जनतेची सेवा करणारा असा समाजसेवक असा विरळाच असतो. आणि माननीय रविशेर गोवारी हे या इथे स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या इथे एक चांगला असा एक वस्तुपाठ इथं ते घालून देत आहेत, एक आदर्श असा निर्माण करत आहेत. त्या नेहमी सांगता या इथे समाज कार्यासाठी उपलब्ध असलेले आणि या इथे जनतेच्या इथे कामोठ्याच्या विकासाची इथं सांगता नेहमी सांगता आस असलेले, नेहमी इथे कामोठ्यासाठी झगडणारे, इथे जर सिडकोकडून इथं कोणतंही सांगता कोणतंही हस्तांतरण होत नाहीये. म्हणजे ज्या वेळेला हारगरमध्ये अनेक प्लॉट हे पनवेल महानगरपालिकेने हस्तांतरित झालेले आहेत, कळंबोलीमध्ये अनेक प्लॉट हस्तांतरित झालेले आहेत, कामोठ्यामध्ये मात्र का होत नाहीयेत आणि कामोठ्यामध्ये सिडकोचा जाच किती सहन करायचा असा प्रश्न वारंवार विचारून आम्हाला छंडणारे आमचे रवी गोवारीजी, जे ज्यांना नेहमीच परफेक्शन त्यांना नेहमीच पाहिजे, त्यांना जर सध्या सिडकोचे लाड किती पुरवायचे आणि सध्या इथे जनतेचे जे हाल होत आहेत या हालाला आता सध्या जबाबदार कोण, हा प्रश्न हा नेहमीच त्याच्या तोंडावरती असतो. आजचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने आज इथं विविध कार्यक्रम होते. आणखीन आता या इथे सुद्धा इथे डस्टबिनचं इथे वाटप ठेवण्यात आलेलं आहे. आजपर्यंत त्यांनी ज्या प्रकारे ज्या संघर्षमयतीने त्यांनी त्यांचं स्वतःचं जीवन हे व्यतीत केलेलं आहे, माझं सांगतात माझं या इथे त्यांच्यासाठी शुभेच्छा असतील. पुणे काळात सुद्धा या इथे चांगल्या गोष्टींसाठी नेहमीच सदा असंतुष्ट राहण्याचा आपला गुण आहे, तो आपण सदैव आपण कायम ठेवावा. जनतेची सेवा पुढील का सुद्धा आपण करावी आणि त्यासाठी आपल्याला दीर्घायुष्याची प्रार्थना मी इथे करत आहे.